संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधी एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कोणालाही दुखावता कामा नये, शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. मग संतांनी माणसामध्ये देव पाहिला. परमेश्वराला तर संत मंडळींनी माणसामध्ये पाहिलं, आणि म्हणूनच हा माणूस आदर्श व्हावा आणि शिक्षणातून तो सुसंस्कारी व्हावा, संस्कारांची जोपासना शिक्षणामधून केली जावी, तर असं सर्व संतांना अभिप्रेत आहे. तर कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे, आणि आपल्या वर्तनातून आपल्या वागणुकीतून इतरांना त्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही, आणि गुण्यागोविंदाने एकोप्याने राहता यावं. माणूस एकाकी, माणूस समाजप्रिय प्राणी आहे, तर एकाकी कधीही राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. मग त्याला संवाद साधण्यासाठी समाजाचे इतरांची त्याला नितांत गरज आहे. म्हणून माणसाने कोणालाही दुखावता कामा नाही, आणि जर मग तो त्याला इतरांना दुखावत असेल तर त्याचा सुसंवाद होऊ शकणार नाही, आणि म्हणून त्याच्या वर्तनातून, कृतीतून, उक्तीतून त्या ठिकाणी कोणीही दुखावता कामा नाही. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता. आणि मग लेखकांनी मानवतेची व्याख्या सांगितलेली आहे की शक्य असेल त्या गोष्टीसाठी आपण इतरांची मदत करता आली पाहिजे, कोणाच्या तरी उपयोगामध्ये पडता आलं पाहिजे, आणि हीच खरी मानवता आहे. संतांनी ती मानवता आवर्जून शिकवली, आणि नुसती शिकवली नाही तर आचरणात आणली, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण शिक्षणाचा उद्देशच तो आहे, वर्तन परिवर्तन म्हणजे शिक्षण. कारण आपल्या वर्तनामधून जर परिवर्तन जर घडून येत असेल वर्तनामध्ये, तरच आपलं शिक्षण हे सफल आहे. आणि म्हणून संतांना आपण का मानतो, तर हे सगळं त्यांनी जे जे सांगितलं ते त्यांच्या आचरणामध्ये आपल्याला दिसून येतं, आणि म्हणूनच ते आदर्श पुरुष आहेत. तर आजच्या विज्ञान युगामध्ये विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर ही कल्पना केली होती, याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. मग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे, आणि या संशोधनामुळे सगळं विश्व जे आहे तर ते जवळ आलेलं आहे. आणि संत ज्ञानोबारायांनी जे त्या ठिकाणी कल्पना केलेली होती, जे म्हटलेलं होतं की सगळं विश्व माझं घर आहे, आणि आज आपल्याला ते फलद्रूप होताना, त्या प्रत्यक्षात येताना त्या ठिकाणी दिसत आहे की आपण सगळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व जवळ आलेलो आहोत. आणि या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये येतोय. जर आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवलेला आहे. मग ही सगळी त्या ठिकाणी भौतिक प्रगती आहे. आपण काही तासांमध्ये एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, हा सगळा त्या ठिकाणी आपण एक काही सेकंदांमध्ये एकमेकांशी संवाद साधू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून. मग हा जो ज्ञानेश्वर, परंतु मग त्यांना हे फक्त हे तंत्रज्ञानाने केलेली प्रगतीमुळे हे सगळं साध्य झालेलं आहे, परंतु माणूस जो त्या ठिकाणी मनापासून जवळ यायला पाहिजे, आणि तो आत्मिक जिव्हाळा जो आहे, माणसांना जोडणारा जो आत्मिक जिव्हाळा, तो मात्र हरवलेला आहे भौतिक प्रगतीमध्ये. मात्र हा जिव्हाळा आपण हरवून बसलेलो आहे, आणि म्हणूनच बऱ्याचदा त्या ठिकाणी थोड्या मोठ्यांच्या तोंडून आपण ऐकतो की आधीची माणसं अशी होती, आधीची माणसं तशी होती. तर हा जिव्हाळा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला या शिक्षणामधून, संस्कारांमधून, हा ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत असलेला जीव जोडणारा जिव्हाळा जो आहे, तर तो हरवलेला जिव्हाळा सुद्धा आपल्याला शोधायचा आहे, आणि आपल्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी तो आणायचा आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग हा जिव्हाळा जर परस्परांना जोडणारा जिव्हाळा जर त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी सुसंस्कृत मनच हे करू शकतात, नाही तर राक्षसी वृत्ती निर्माण होते. आणि मग जर तो माणूस जर भरकटलेला असेल, कितीही शिकून, कितीही त्या ठिकाणी तो ज्ञानी असू द्या, परंतु तो जर तो सुसंस्कृत नसेल, सुसंस्कारीच नसेल, तर मग तो त्या ठिकाणी भरकटून जाऊ शकतो, त्याच्यामध्ये राक्षसी वृत्ती निर्माण होऊ शकते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात, आणि जेव्हा
चांगल्या मनाने ज्या आदर्शकृती निर्माण होतात, तर त्याच त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी आपल्या जगामध्ये आज बजावू शकतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, तर सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. विज्ञानातले जे चांगले प्रकल्प आहेत, आज जी काही प्रगती दिसते आहे ती विज्ञानामुळे दिसते. विज्ञानामुळे त्या ठिकाणी जीवनामध्ये समृद्धी येते. तर त्या ठिकाणी मग सुंदर मनं जी आहेत, तर ती सुंदर मनं ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. आणि अशी सुंदर मनं, सुसंस्कृत मनं, मग राष्ट्र आपल्या जे संत पुरुष आहे, संत मंडळी आहे, तर त्यांनी ती आपल्या वाङ्मयातून, अभंगांमधून, अभंगरचनेतून त्या ठिकाणी अशी सुंदर मनं घडवण्याचं काम केलं. आणि ही सुंदर मनं ही राष्ट्राची श्रीमंती वाढवत असतात. आणि ती वाढवण्याचं कार्य संतांनी सगळं आपल्या वाङ्मयातून केलेलं आहे. तर संतांनी याकडे लक्ष वेधलंय. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. मग जे वटवृक्ष आहे तर सदैव नम्र असतो. मग जी ज्ञानी माणसं असतात, गुणी माणसं असतात, तर ते त्यांना आपण नेहमीच त्या ठिकाणी वडाची उपमा देत असतो, वटवृक्षाची उपमा देतो. आणि ते आपल्या सावलीमध्ये त्या ठिकाणी सर्वांना त्या सुखावत असतात. आणि ह्या वटवृक्षाची सावली जी आहे, तर सर्वांना त्या ठिकाणी हवी हवीशी वाटते. ते स्वतः अंगावरती ऊन झेलतात आणि इतरांना मात्र त्या ठिकाणी ती सुखद अशा प्रकारची गार सावली ते इतरांना देतात. पर्वताच्या कुशीमध्ये जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. आणि पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. मग ती जी मोठी माणसं जी असतात, ही पर्वतासारखीच असतात. मग त्यांच्या कुशीमध्ये ज्या नद्यांचा उगम होतो, तर त्या ठिकाणी मोकळ्या मनाने पुढे त्या ठिकाणी वहन करत जातात, पुढे वाहत जातात त्या. तर मोकळ्या मनाने पुढे वाहतात पर्वत. परंतु ज्यांच्यामधून त्यांचा उगम झाला, त्याचा कधीही अहंकार त्यांच्यामध्ये नसतो, तर ते मात्र आपल्या जागी आनंदाने ते हे सगळं त्या ठिकाणी स्थिर राहून त्या ठिकाणी ते पाहत राहतात. तर आपल्या आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही नसतो. तर मग जेही काम आपल्याला परमेश्वराने आपल्या वाट्याला दिलेलं असेल, तर ते आपण खूप मनापासून आनंदाने जर आपण करत असू, तर त्याचं आपल्या ते जीवन त्या ठिकाणी फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्याच्यासारखा दुसरा आनंद दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. आणि हे जगण्याचं खरं मर्म आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जेही परमेश्वराने आपल्याला आपल्या वाट्याला जे काम दिलं असेल, ते मनापासून आनंदाने करा. जीवनातला खरा आनंद मिळेल. आणि हेच खरं आपलं जगण्यातलं सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. माणूस जो आहे तर तो स्वार्थाचा विचार करतो, परंतु स्वतः त्या ठिकाणी चांगलं तर जीवन जगावंच, परंतु स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांचाही विचार करता आला तर तो नक्कीच करावा. तर असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. आणि जेव्हा आपण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करू, तेव्हा सुंदर आणि सुखी समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामधलं मर्म आहे. आणि सगळ्या संतांनी जे मानवजातीच्या विश्वकल्याणाच्या साठी ज्या प्रार्थना केल्या, तर त्याच्या मागचं मर्म जे आहे तर हेच आहे. आणि हे आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत पाठक यांनी या पाठामध्ये संतांचा आहे सगळे अभंग देऊन त्या ठिकाणी आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.